कालच्या दोन्ही भाषणांच्यामुळे म्हणजे एकीकडं असणार आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीला मेळावा आणि दुसरीकडं जे भाजप बरोबर गेलेत असे आदरणीय अजितदादांच्या बरोबरच्या मंत्र्यांचा मेळावा ह्या दोन्ही मेळाव्यांमधून जी काही भूमिका ती स्पष्ट झालेली कदाचित दोन तीन दिवसापूर्वीपर्यंत का, का म्हणजे काल सकाळपर्यंत कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की हे दोन्ही एकत्रित येऊ शकतात का किंवा याच्यामध्ये पुन्हा मनोमिलन होऊ शकतं का आपण कशा लवकरच घाई करायची कुठला तरी निर्णय घ्यायला अशा प्रकारची मानसिकता खूप साऱ्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये होती नॉट ओनली इन पुणे मी पूर्ण महाराष्ट्राचं बोलतो आहे अशा प्रकारची वस्तुस्थिती होती आता काल दोन्ही भूमिका स्पष्ट केल्यामुळे निश्चित ज्यांना एका विचारधारेबरोबर राहायचं आहे त्यांनी आपला निर्णय फायनल केलेला आहे ज्यांना विचारधाराच नाही आहे सत्ता महत्त्वाची आहे किंवा आपली कामं होणारी होणारी कामं महत्वाची आहेत ते तिकडच्या विचारधारेबरोबर जातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा निर्णय झाला आम्ही चोवीस वर्षापूर्वी स् पवार कुटुंबीय म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून किंवा काँग्रेसच्याच विचाराचा एक मजबूत पक्ष जो संविधान वाचू शकतो त्या विचारापोटी आम्ही इकडं आलो होतो त्यावेळेस भविष्यात असं कधीत काहीतरी होईल आणि मग आपल्याला काहीतरी करावं लागेल असा मनात विचार पण नव्हता दुर्दैवाने ते हो मागच्या दोन चार दिवसापूर्वी घडलं ह्या घटनेनंतर एक तर विषय क्लिअर झाला की आपल्याला आदरणीय पवारसंबरोबर राहायचं आहे कारण की मागची इतकी वर्षं राजकीय वेगवेगळ्या व्यासपीठांवर वेगवेगळ्या टी व्ही किंवा प्रिंट मिडिव्या मीडियाच्या कॅमेरासमोर आंदोलनाच्या प्रसंगी मान्य नरेंद्रभाई मोदी मान्य अमितभाई शहा मान्य देवेंद्रजी फडणवीस किंवा आर एस एस भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड टोकाचा संघर्ष आम्ही केलेला आहे आज तो संघर्ष केल्यानंतर अचानक उठायचा आणि परत नरेंद्र मोदी जिंदाबाद बोलायचं ही विचारधारा माझ्या भागाने मला कधी शिकवली नाही माझ्या पुणेकरांनी पण स्वीकार शिकवलेली नाही आणि ती मी कधी स्वीकारलेली पण नाही त्याच्यामुळे माझ्या साहित खूप सारे कार्यकर्ते या बाजूला आलेले आहेत एक नक्की आहे की कार्यकर्त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल इतर शहरांनी जिल्ह्यांपेक्षा पुण्याचा विषय वेगळा आहे कारण की पुण्यानी आदरणीय पवारसाहेबांचा आदरणीय अजितदादांचा आदरणीय सुब्रियादाईंच्या नेतृत्वाखाली कामकाज केलेले आहे संपर्कात राहिलेले आहेत सहवास लाभलेला आहे खूप साऱ्या कामांच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत वेगवेगळ्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे इथल्या कार्यकर्ते थोडे नाही का संभ्रमावस्था जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना विचार करायला थोडा वेळ लागेल अर्थात येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट असतील आणि निश्चित या संदर्भामध्ये योग्य तो निकाल हा पुण्यातले आणि राज्यातले सगळे कार्यकर्ते घेतील मला खात्री आहे की पुण्यातला जो कार्यकर्ता संविधान वाचवण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर मागच्या चोवीस वर्षापूर्वी गेला आला तो आजसुद्धा या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबरच राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही एका चुकीच्या विचारावर जाऊ शकत नाही हे निश्चित दाखवेल नाही मी माझ्या स्वतःच्या भागातल्या नागरिकांशी पण मागच्या तीन चार दिवसामध्ये खूप साऱ्या का माध्यमांद्वारे संपर्कात आहे पक्षातलंही वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्कात आहे या माध्यमातून तो जो कार्यकर्ता ज्याला आज मानसिक आजाराची गरज आहे आज ज्याला काय एका राजकीय विचारासाठी मोटिवेट करण्याची गरज आहे त्या प्रत्येकाच्या घरी मी जाईल त्या प्रत्येकाशी जा फोनद्वारे संपर्क साधेल आणि त्या कार्यकर्त्याला बरोबर ठेवण्याचा माझा प्रयत्न नक्की राहील